ही आपण आता असं बघतोय ना आपण उजव्या डावी आता आपण हा ही समजा ही डावी पकडली करतो ही उजवा म्हणजे ह्याचं जे कंट्रोलिंग आहे ते असं आहे हा हा असा येतो असं हे दोघांचं छेद होत वरती हा तिथे छेद होत दोघांचं तो दोघांचं छेदन झालं कि आपल्याकडे हे म्हणजे हा जर सहा असेल हा सहा कसं म्हणलं स्वर आहे तुमच्या बॉडीमध्ये रे अग म अप ध आणि हा अडचणी आणि परत हा सा हे स्वर आहे हे मेन स्वर महत्वाचे म्हणून बघा जे स्वर असत ना जे शास्त्रीय संगीतवाले बघा कोंडी बघा की जुने पुराणे लोक बघा ते सगळ्या 180-90 वर्षांची जमीन जपते आतापर्यंत बघा जुने सगळे नावं काढा बघा जे शास्त्रीय संगीताचे रिलेटेड आहे म्हणजे आता लता मंगेशकरची बाई म्हणजे कधीपासून म्हणजे जुने पुराणे लोक बघा सगळ्या बघा की ह्या पर्यंत जातो म्हणजे एवढं ड्रिंक करणार माणूस ड्रिंक करून असं त्याची पावर म्हणजे ऑटोमॅटिक ते ट्युनिंग होतं तर असं असं हे ट्युनिंग तुम्हाला करायचं आहे हे सगळ्यांच्या आतमध्ये असतं हे ट्युनिंग म्हणून तुम्हाला सायलेन्स म्युझिक आवडतं मग अशी तुम्हाला पाणी सांगितलं मी तुम्हाला पाणी सांगितलं जाण्याला मला अर्धा अर्धा लिटर पाणी आणायचं होतं तर मी आपण ते प्रयोग करणार आहोत म्हणजे पाणी कसं चार्ज करायचं म्हणजे हे तुमच्याकडे असतं पॉवर्स असतात फक्त ते ट्युनिंग कशी करायची ह्याच्याबद्दल काही नॉलेज नाही आपल्याला आपण हे ट्युनिंग कसं करायचं तुम्हाला ते टेक्निक शिकवतो ऍक्च्युअली चेंजर सारखंच असतं जेव्हा तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी घेताय ना काहीतरी घेताय तुम्ही मिळवताय काहीतरी तुम्ही त्या ग्रहण करता झालेले आहात तुम्ही आता मी ते देया करता चालू आहे मी देताना माझी राईट चालू आहे कारण मी देतोय ना माझे नसणार लेफ त्यावेळी पण त्याचा काहीतरी टायमिंग असतो ना ठराविक चेंज होऊन सारखंच असतं आणि एका वेळेला ते एका शिशुंडा चालू होते एक स्टेप असते तिथे डिसिजन काय देत नाही तुम्ही मग समजायचं ते खूप डेंजर आपल्याकडे डेंजर असतं लक्षात ठेवा कधी अशी जेव्हा तुम्ही मोठं डिलिंग करता तुम्ही ते खरा कोर्स सांगतो म्हणजे सगळं सांगतो नंतर तुम्हाला शिकायला जीप टॉयल लावायची कोणती गोष्ट म्हणजे जीप टॉयल लावा इथे तपी करा वरती सात आठ वेळ करायचं नंतर इकडे पहिल्यांदा ज्यावेळेला टच केला त्यावेळेला अगदी असं काहीतरी चिकट पदार्थ म्हणजे त्यात का आपले ते सब्जेचे बी वगैरे कसे काळे असतात ते आणि असं काहीतरी ते चिकट पदार्थांनी पाकतात म्हणजे असं टाकल्यानंतर असं पसरते असं जाणवत होतं थोड्या वेळ त्याचा फेस व्हायला लागला थोडासा ह्या टाईपचं पहिल्या वेळेला टचला झालं आणि दुसऱ्या टचनंतर एकदम फरक पडला आणि असं शुद्ध पाणी आणि ते कृष्णाचं फूल बघा पूर्वी असं म्हणजे अष्टर नाही ते कृष्णाचं फूल असं असतं निळसर रंगात असं ती फुलं खड्डा असलेली फुलं ती गोलगोल फिरायला लागली अशी खूप फास्ट आणि ते एकदम स्वच्छ पाणी वगैरे असं आणि मग नंतर निळा निळा कलर झाला आणि त्याच्या अगोदरचं जे होतं की तुम्ही मेडिटेशनमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतील तुम्ही आम्हाला असे हे हात हे करा सांगितले त्यावेळेला मला वाटतं ह्या इथे किंवा इथे ज्यावेळेला ठेवलं त्यावेळेला फक्त एक असा जांभळ्या कलरचं किंवा असं थोडंसं त्यात पिंक टाईप असं मिक्स कलर ते असे दिसत होतं असे किंवा मग त्यातनं असे ते मगाशी जशी कॅसेट फिरत होती तसं ते होत होतं अजून थोडं सांगायचं ते ज्यावेळेला हे कृष्णाचं फूल मला फिरताना दिसलं पाणी त्यावेळेला खूप चिवचिवाट होता
थोडीशी घरघर होती. मला वाटलं तुम्ही म्हणाला तशी घरघर येते का काय, पण ते नंतर लक्षात आलं की ती एसीची घरघर आहे. पण ते मला चिवचिवट खूप होता, म्हणजे पहाटे 3-3:30 जसे ते पक्षी आवाज करतात ना, तो सेम आवाज कानात होता. ती फुलं दुसऱ्या टचला अगोदर बसलो त्या ते कलरचं झालं. तुमच्या पहिल्या टचला त्याचं सगळं चिकट आणि असे त्याचे हे होत होते, नंतर थोडा फेस व्हायला लागला. दुसऱ्या टचला मग ती फुलं आणि चिवचिवट. कोर्सला वर्णन काळ थोडा कमी इतका उत्कृष्ट झाला असून आजपर्यंत अनेक पुस्तकं वाचली, प्रोग्राम बघितले, पण काय काय अशी रहस्य टेक्निक आहे आपल्या अध्यात्मा लोकांनी सांगितल्याची इथे मिळाली आहेत. स्पेशली सप्तचक्रावरची जी मेडिटेशन पद्धत आहे ती अतिशय उत्कृष्ट असून लोकांनी आवर्जून भाग घ्यावा. ज्यांना अध्यात्माकडे वळायचं त्यांनी याचा लाभ घ्यावा.